आमचा स्वानंद न्यूज चैनल सब्स्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल वर। परभणी जिल्ह्यातील चारठाणा येथे राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस नानासाहेब राऊत यांच्या वतीने निवेदन, तर बोरी येथे अनेक राजकीय पक्षांच्या वतीने रस्ता रोको करण्यात आला। केंद्र सरकारने लागू केलेला कायदा हा शेतकऱ्यांसाठी जाचक व भांडवलदारांच्या हिताचे असलेले कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत। याचे पडसाद अनेक ठिकाणी पाहण्यास मिळाले। आज केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदा जो लागू केलेला आहे त्या कायद्याच्या विरोधात आज बोरी येथील सर्व शेतकरी संघटना व सर्वपक्षीय या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात रास्ता रोको करण्यात आलेले आहे। आम्हा सर्वांची देशाच्या पंतप्रधानाला एकच विनंती आहे की शेतकरी बंधूंची ही भावना लक्षात घेता हा शेतकरी विरोधी कायदा तात्काळ रद्द करावा। मागील 13 दिवसापासून दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीमध्ये देशातून आणि प्रत्येक राज्यातून आलेला माझा शेतकरी बांधव दिल्लीच्या वेशीवर थांबलेला असताना सुद्धा हे शेतकरी विरोधी आणि निर्दयी सरकार या शेतकऱ्यांच्या भावना समजून घेत नाही, त्याच्या निषेधार आम्ही या रस्ता रोकोचं आंदोलन केलं होतं आणि भारत बंदच्या पुकारालाही आम्ही सहयोग केलेला आहे। तरी आम्ही या मोदी सरकारचा तीव्र अशा शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो। एकनाथ वाळके, स्वानंद मीडिया, परभणी। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।